निसर्गाचा आणखी एक चमत्कार समोर आलाय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या तेरखेडा बावी या गावामध्ये एका शेतकऱ्याचं बोकड चक्क दूध देऊ लागलाय. हे ऐकायला जरी आश्चर्य वाटत असलं तरी तुम्ही पहा तुमच्याच डोळ्याने. चक्क बोकड लागला दूध द्यायला. धर्मेंद्र बोकड देतो दूध. दूध देणारा बोकड पाहण्यासाठी गर्दी. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाबी गावच्या धनंजय जगताप यांचा हा धर्मेंद्र बोकड. या बोकडाचं नाव धर्मेंद्र असलं तरी हा बोकड चक्क दूध देतोय. जगताप यांच्या घरी 20-25 शेळ्या आहेत. त्यातला हा धर्मेंद्र 4 दिवसांपासून दूध द्यायला लागल्याचं जगताप कुटुंबियांच्या लक्षात आलं. मी असं त्याच्यासोबत खेळत होतो आणि असंच मी चेष्टात असं ओरले तर त्यातून दूध निघालं. मग मी माझ्या पप्पाला सांगितले. या बोकडाचं दूध काढलं नाही तर त्याला आपोआप पाना फुटतो. इतर बकऱ्यांची करंडही या बोकडाचं दूध पितात. 4 दिवसापूर्वी हे आमचे 2 मुलं सांगत आली की बाबा दुपारी हे शेतात गेलेली होती. शेतामध्ये गेल्यानंतर सदरील प्रकार बघितला. पुन्हा आम्ही एक ग्लास भरून त्याचं दूध बी काढलं आणि जरा थोडं म्हणजे आश्चर्याचं वाटलं. दूध देणारा बोकड पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या लोकांनी गर्दी केली. बोकड दूध देतोय पाहून लोक तोंडात बोट घालतायत. राखणार आहे ना बकरी राखतोय त्यानं सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं तर परत प्रत्यक्ष ती दूध देत आहेत. पिली पितात म्हणजे पिली पितात बकरीसारखं आहे ना बाकीचं. हो पण दुधाचंच आश्चर्य झालंय. हार्मोनच्या इनबॅलन्समुळे बोकडाला पाना फुटला असावा असं पशुवैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ह्याला हार्मोनल इनबॅलन्स म्हणता येईल आपल्याला. की त्याच्यामध्ये फेमिनाईन कॅरेक्टर जर डॉमिनेट असतील किंवा जास्त असतील तर त्याच्यामध्ये ते मिल्क सिक्रेट करू शकतात. हे बऱ्याचदा आढळतं पण तसं अनकॉमन आहे. खूप ठिकाणी हे नोटीसच होत नाही. आता ते वाशीमध्ये हे नोटीस झालेलं आहे की त्याला दूध येताना दिसतं. अशा घटना लाखातून एक होतात. बोकडाचं दूध देणं ही त्यापैकीच एक घटना आहे. पण वाबी गावातल्या शेतकऱ्यांसाठी हे चमत्कारापेक्षा काही कमी नाही. लातूरहून शशिकांत पाटीलसह मुस्तान मिर्झा, Z24 तास, उस्मानाबाद.